भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातर्फे शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सहकार्याने अंबरनाथमधील सर्व नागरिकांसाठी श्री गणपती विसर्जनासाठी एक आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी, घरगुती श्री गणेश मूर्तींचं विसर्जन शक्यतो आपल्या घरीच, आपल्या परिसरात, आपल्या दारीच व्हावं यासाठी भाजपा अंबरनाथ शहर आपल्या सेवेत फिरता हौद घेऊन येत असल्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कोविड-19 काळात सर्वच गोष्टींवर बंधनं आली आहेत. गणपती उत्सवाच्या काळात देखील घरगुती श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा प्रमुख प्रश्न सर्वांना भेडसावत होता. त्यासाठी भाजपातर्फे एक फिरता हौद श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक विभागात नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात आला होता. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत भक्तिभावानं आज 1.5 दिवसाच्या श्री गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिली आहे. तसेच ज्यांना गणेश विसर्जनाकरिता गणेश घाटावर जावायचं आहे त्यांच्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रसंगी दिलीप कणसे, राजेश नाडकर, राजेंद्र कुलकर्णी, विश्वास निंबाळकर, श्रीकांत रेड्डी, मंगेश निकाळजे, चेतन पवार, संतोष शिंदे, दीपक कोतेकर, मनीष गुंजाळ, विजय सुर्वे, ईश्वर गुंजाळ, विशाल इरमाली आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने शहर अध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये विसर्जनासाठी फिरता हौद हा बाप्पासाठी अंबरनाथ शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांसाठी इथं कोरोनाच्या या साथीमुळं आयोजित केलं आहे आणि नागरिकांनी या चांगल्या उपक्रमाचा चांगली साथ या उपक्रमाला दिलेली आहे. मी शहर अध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी अशा उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो. या चांगला उपक्रम असाच भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि शुभेच्छा देतो. चांगली सोय केलेली आहे गणपती विसर्जनासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी आम्ही याला चांगलं सहकार्य करतो आहे आणि आमच्याला पाठिंबा आहे. तर एकंदरीत चांगली सोय केलेली आहे भारतीय जनता पार्टीने. धन्यवाद. भाजपाच्या वतीने अंबरनाथ शहर अध्यक्ष आमचे साहेब यांच्या वतीने नागरिकांसाठी कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये गणपती विसर्जनासाठी त्यांची गर्दी होऊ नये या निमित्ताने भाजपाकडून फिरता हौद